नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस अर्थातच डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस यावर आधारित टॉप प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे कोणत्या संघाने महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावले आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मुंबई इंडियन्स या संघाने महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस कुठे आयोजित केले आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मुंबई म्हणजेच आपल्या भारतामध्ये मुंबई या ठिकाणी महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे आयोजन हे करण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीसमध्ये महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलची कितवी आवृत्ती खेळली गेली बघा हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पहिली पहिली आवृत्ती ही दोन हजार तेवीसमध्ये महिला प्रीमियर लीगची ही आवृत्ती खेळली गेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसमधील कोणती खेळाडू ऑरेंज कॅप जिंकलेली आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मेघ लॅनिंग डी सी महिला प्रीमियर लीग यांनी हे ऑरेंज कप जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने पर्पल कॅप जिंकलेली आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर तर बघा हॅली मॅथ्यूज यांनी पर्पल कॅप जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचा मॅस्कॅट काय आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शक्ती शक्ती हे महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचं मॅस्कॅट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्माट हे पुरस्कार जिंकलेला आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हेली मॅथ्यूज यांनी महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नॉट पुरस्कार जिंकलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या पहिल्या आवृत्तीत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ई सी ओंग यांनी ब पहिल्या आवृत्तीत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज बनलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस फायनल मॅच कोणत्या स्टेडियममध्ये खेळले गेले आहे बघा कोणत्या स्टेडियममध्ये खेळलं गेलेलं आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बेब्रोन स्टेडियम मुंबई या ठिकाणी महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस म्हणजेच फायनल मॅच हे या स्टेडियममध्ये खेळले गेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस दो म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या संघाने फेअर प्ले पुरस्कार जिंकला आहे बघा कोणत्या संघाने फेअर प्ले पुरस्कार जिंकलेला आहे खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघाने फेअर प्ले पुरस्कार जिंकलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नेट स्कीवर ब्रेट या संघाने या खेळाडूने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या पहिल्या आवृत्तीत किती संघ सहभागी झाले होते असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा किती संघ सहभागी झालेले होते पहिल्या आवृत्तीत तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पाच इतक्या संघाने पहिल्या आवृत्तीत सहभागी झालेले होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायटस यांच्यात महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचा पहिला सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेला तर बघा खरी ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे डी वाय पाटील स्टेडियम मुंबई या ठिकाणी महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचा पहिला सामना पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायटस यांच्यात खेळला गेला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वुमन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल लिलावत सर्वात महागडी महिला खेळाडू कोण बनली तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्मृती मंधाना हे वुमन्स प्रीमियर लीग लिलावत सर्वात महागडी महिला खेळाडू बनलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्न टुर्नामेंट हा किताब कोणी जिंकला तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे यस्तिका भाटिया यांनी महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकला आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर यांनी सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकलेला आहे बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सोपी डिवाईन यांनी पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द टुर्नामेंट हे पुरस्कार जिंकलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठरा नंबरचा कोणत्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावले बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर यांनी मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस कधीपासून कधीपर्यंत आयोजित केले होते तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चार ते मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार पर्यंत आयोजित केले होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वुमन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी लिलावात सर्वात महाग परदेशातील महिला खेळाडू कोण बनली तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजे एली गार्डनर आणि नेट स्कीवर हे दोन्ही खेळाडू हे महाग परदेशातील महिला खेळाडू बनलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये किती सामने खेळले गेले आहेत बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बावीस इतके सामने खेळले गेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये मुंबई इंडियन्स डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शार्लेट एडवर्ड्स इंग्लंड हे काय आहेत महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ह्युमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलच्या पहिल्या आवृत्तीची प्रायोजिक कंपनी कोणती आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे टाटा टाटा ही कंपनी प्रायोजिक कंपनी ह्युमेन्स प्रीमियर लीगचे पहिल्या आवृत्तीचे प्रायोजिक कंपनी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या विजेते संघाला एकूण किती रक्कम दिली जाते बघा किती रक्कम दिली जाते खाली ऑप्शन्स आहे तर योग्य उत्तर आहे सहा कोटी इतकी रक्कम महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या विजेते संघाला एकूण सहा कोटी रक्कम दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसचा पहिला सामना कोणत्या दोन खेळामध्ये कोणत्या दोन संघामध्ये खेळला गेला तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मुंबई मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायटस या दोन संघामध्ये खेळला गेला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एका डावात कोणती खेळाडू जास्तीत जास्त नव्याण्णव धावा केल्या तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सोपी डेवाईन यांनी नव्याण्णव धावा केल्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक षटकार मारले असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजे सोपी डिवाईन शेफाली वर्मा या दोन्हीने या दोन्ही खेळाडूने महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक षटकार मारलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणतीस नंबरचा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे सर्व सामने कोणत्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले गेले असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजे डी वाय पाटील स्टेडियम मुंबई आणि बेब्रोन स्टेडियम या दोन्ही ठिकाणी खेळले गेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे सर्व मीडिया अधिकार कोणत्या कंपनीने विकत घेतले आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वायाकॉम अठरा या कंपनीने महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे सर्व मीडिया अधिकार या कंपनीने विकत घेतले आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा टाटा वुमन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाते तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बी सी सी आय या संस्थेद्वारे टा टाटा वुमन्स प्रीमियर लीग या संस्थेद्वारे ता चालवली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद